नमस्कार मित्रांनो, आयकॉनिक इन्फो मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे सोमनाथला, त्यासाठी आम्ही आलो आहे बँड्रा टर्मिनसला. बँड्रा टर्मिनसला तुम्ही कसे याल? बँड्रा ईस्टला उतरून साधारण बँड्रा ईस्ट स्टेशनपासून 10 मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर बँड्रा टर्मिनस आहे. जर तुम्हाला वॉक करून यायचे नसेल तर 20 रुपये शेअरिंगने तुम्ही बँड्रा टर्मिनसला येऊ शकता. बँड्रा टर्मिनसवरून 19217 सौराष्ट्र जनता हे ट्रेनचं नाव आहे आणि 19217 हा ट्रेनचा नंबर आहे. मुंबईमधून वेरावलला जाण्यासाठी ही एकच ट्रेन आहे आणि बँड्रा टू वेरावलपर्यंतचं साधारण डिस्टन्स हे 900 किलोमीटरचं आहे. किती? 900 किलोमीटरचं आहे. साधारण 16-16.5 तासाची जर्नी आहे. जर तुम्ही सोमनाथचा प्लॅन करणार असाल तर साधारण 2 महिने आधी प्लॅन केलात तर बरं पडेल, कारण तिकीट कन्फर्म होणं गरजेचं आहे. जर तुमची तिकीट कन्फर्म नाही झाली तर तुमचा प्रवास हा खूप त्रासदायक होऊ शकतो. त्यासाठी जर तुम्ही सोमनाथचा प्लॅन करणार असाल तर 2 महिने आधीच प्लॅन करा. मुंबई टू वेरावल तिकीट फेअर आहे 455 रुपये. फायनली आम्ही वेरावल स्टेशनला पोचलेलो आहे आणि आमचा प्रवास एकदम मस्त झाला. ॲक्च्युली अचानक ठरला आणि आमचं तिकीट कन्फर्म होईल की नाही हा पण डाऊट होता, पण महादेवांच्या कृपेने आमची तिकीट कन्फर्म झाली आणि आम्ही फायनली सोमनाथला पोचलेलो आहे. चला तर आता पुढची जर्नी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण कळेल. वेरावल स्टेशन ते सोमनाथ मंदिर साधारणतः 7 ते 7.5 किलोमीटर अंतरावर आहे. तर या व्हिडिओत पुढे तुम्हाला आम्ही वेरावल स्टेशनपासून सोमनाथ मंदिरापर्यंत कसे पोचतो, तसेच आता सध्याचे जे सोमनाथ मंदिर आहे ते नवीन सोमनाथ मंदिर आहे, म्हणजे जे नवीन जागेत बांधण्यात आलेले आहे, आणि जे जुने सोमनाथ मंदिर आहे ते एक्झॅक्ट जे नवीन मंदिर बांधले आहे त्याच्या समोरच्या बाजूला आहेत. तसेच आम्ही कितीला हॉटेल बुक केले, हॉटेलचे फेअर सध्या काय चालू आहेत, हेही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा. वेरावल टू सोमनाथ साधारणतः 7-7.5 किलोमीटर असल्याकारणाने तिकडचे रिक्षावाले पर सीट 100 रुपीजप्रमाणे सोमनाथपर्यंत तुम्हाला सोडतात. आम्हाला 150 रुपयामध्ये वेरावल टू सोमनाथला सोडले, म्हणजे पर सीट आम्हाला 75 रुपीज पडले. साधारण रेट बघता 100 रुपये पर सीट हाच रेट तिकडे चालू आहे. व्हिडिओत तुम्हाला खूप साऱ्या बोटी दिसत असतील. आम्हाला ह्या बोटी बघून प्रश्न पडला होता की इकडे बोट बनवण्याचा कारखाना आहे की काय. त्यासाठी आम्ही रिक्षावाल्याला विचारला असता रिक्षावाल्याने आम्हाला सांगितले की ह्या बोटी रात्री मासेमारीसाठी समुद्रात जातात आणि सकाळी मासेमारी करून किनाऱ्यावर येतात आणि जेवढी मासेमारी केली जाते तेवढा सगळा माल एक्सपोर्ट करण्यात येतो. इकडे तुम्ही बोटी बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे इकडे किती मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असेल. फायनली आम्ही सोमनाथ मंदिरापाशी पोचलो होतो आणि आमची फर्स्ट प्रायोरिटी होती की हॉटेल शोधणं, कारण आम्ही ऑनलाईन हॉटेल बुक केलं नव्हतं आणि आमचा प्लॅन होता की आधी हॉटेल शोधून थोडा फ्रेश होऊन आधी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं होतं, कारण आमची 16 तासाची जवळजवळ 16 तासाची जर्नी झाली होती. त्यामुळे आधी आम्हाला फ्रेश होऊन दर्शन घ्यायचे होते. आता मी तुम्हाला काही हॉटेल्स दाखवत आहे, हे सोमनाथ ट्रस्टचे आहेत. फर्स्ट आहे सागर दर्शन धाम, येथे सगळे रूम ACवाले डिलक्स असे रूम आहेत, त्यामुळे हे थोडे कॉस्टली रूम आहेत. आणि दुसरं जे हॉटेल आहे ते लीलावती भवन, इकडे AC आणि नॉन AC दोन्ही रूम्स अवेलेबल आहेत. आणि हे दोन्ही जे भवन्स आहेत हे सोमनाथ मंदिरापासून अगदी जवळच्या डिस्टन्सवर आहेत. या हॉटेलचे रेट्स अगदी अफोर्डेबल असे आहेत. साधारणतः 20-25 मिनटं फिरल्यानंतर आम्हाला मंदिराच्या अगदी जवळ एक हॉटेल भेटलं. त्यांनी आम्हाला 1000 रुपये 2 बेडचे सांगितले होते, पण बार्गेनिंग करून आम्हाला ते 800 रुपयाला पडलं. सध्या रूमचे रेट इकडे वाढलेले आहेत. जेव्हा आमचे फ्रेंड्स आले होते तेव्हा त्यांना 1500 रुपयेमध्ये 4 बेडचा
चार बेडचं हॉटेल त्यांना भेटलं होतं, पण आम्हाला अगदी मंदिराच्या जवळच भेटलं होतं. आणि एक गोष्ट अशी की इकडे सगळे खारं पाणी भेटतं हॉटेल्सवर. जर तुम्हाला खारं पाणी चालणार नसेल तर तुम्ही गोड्या पाण्याचे जे जार भेटतात ते तुम्ही आणून ते यूज करू शकता. आता आमचं दर्शन झालेलं आहे. संध्याकाळी मंदिरामध्ये लाईट शो दाखविला जातो. लाईट शो म्हणजे असा की मंदिरावर वेगवेगळी रोषणाई करून त्यावर मंदिराचा इतिहास दाखवला जातो. ह्या लाईट शोची तिकीट असते 30 रुपये. तुम्ही जर इकडे सोमनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलात तर हा लाईट अँड शो नक्की बघा. खूप सुंदर आणि मस्त असा लाईट शो आहे. आता आम्ही आलो आहे ओल्ड सोमनाथ टेम्पलला. जसे मी व्हिडिओच्या मध्यावर तुम्हाला म्हटलं होतं की नवीन आणि जुनं असे दोन सोमनाथ टेम्पल मंदिरं आहेत. जे नवीन सोमनाथ मंदिर आहे त्याच्या अगदी समोरच हे जुनं सोमनाथ मंदिर आहे. तर आम्ही इकडे येऊन इकडे दर्शन सोमनाथ ट्रिपचे सर्व कॉस्टिंग कवर केलेले आहे. त्यानुसार तुम्ही तुमची सोमनाथ ट्रिप अरेंज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे सोमनाथ बीचचा. तर लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.